मान्य उद्धवजी ठाकरे साहेबांनी शिवसेना प्रमुखाच्या आशीर्वादानं अतिशय मोठी जबाबदारी एक सर्वसामान्य शिवसैनिक म्हणून माझ्यावर टाकलेली आहे। मी या संभाजीनगर महानगरपालिकेचा नगरसेवक म्हणून ते आता महाराष्ट्र राज्याचा विधान परिषदेचा विरोधी पक्ष नेता म्हणून काम करण्याची जबाबदारी शिवसेना प्रमुखाच्या आशीर्वादाने मला मिळालेली आहे। या जिल्ह्यात 5 शिवसेनेच्या आमदारांनी बंडखोरी नाही तर गद्दारी केलेली आहे आणि या गद्दार ज्या दिवशीपासून गद्दारी केली त्या दिवशीपासून आम्ही त्यांच्या विरुद्ध तीव्र लढा उभा केलेला आहे। गावगाव जातोय, संघटनात्मक स्थिती मजबूत करण्याचा प्रयत्न करतोय, जनतेचे प्रश्न हाती घेतोय आणि निश्चित ज्यांनी गद्दारी केली यांना येणाऱ्या कोणत्याही निवडणुकीत यश मिळू देणार नाही अशा प्रकारचा संकल्प आम्ही केलेला आहे। जिल्ह्याच्या या बाबी होत असताना महाराष्ट्रामध्ये सुद्धा मागचे 40 दिवस सरकार नव्हतं, तब्बल या महाराष्ट्र फुलेशाहू आंबेडकरचा 39 दिवस या महाराष्ट्रात कोणतंही सरकार नव्हतं, फक्त 2 मंत्री कारभार करत होते, त्यातल्या एक मंत्री हा बिनखात्याचा होता आणि काल कुठे 39 दिवसानंतर 40व्या दिवशी या महाराष्ट्राच्या 18 जणांचं मंत्रिमंडळ आलेलं आहे। या 40 दिवसात आत्महत्येचं प्रमाण या महाराष्ट्रात शेतकऱ्यांच्या मोठ्या प्रमाणावर झालेलं आहे। अतिवृष्टीमुळे ठिकठिकाणी शेतीचं नुकसान, शेतकऱ्यांचं मोठं नुकसान झालेलं आहे। शेतीचं नुकसानाबरोबरच रस्ते वाहून गेलेले आहेत, शाळेच्या इमारती पडलेल्या आहेत, विहिरी खचलेल्या आहेत, जमीन सुद्धा खडून गेलेली आहे। या विषयाकडे सरकारच्या दोन्ही मंत्र्यांनी लक्ष दिलेलं नाही, उलट त्यांनी त्यांच्याबरोबर जे गद्दारी करून गेलेले आमदार यांचं फार्म हाऊसचं उद्घाटन, कुठं स्वतःच्या नावाच्या गार्डनचं उद्घाटन, कुठे एखाद्याच्या घरी मोठी पार्टी, एखाद्याच्या घरी जंगी स्वागत, याच हेतूनं 40 दिवस या सरकारने काम केलंय, जनतेचे प्रश्न कुठे सोडवलेले नाही। म्हणून अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचं झालेलं नुकसान आताच्या घडीला सगळ्यात महत्वाचा विषय या महाराष्ट्राचा आहे। मागच्या वर्षी जेव्हा अतिवृष्टी झाली होती तेव्हाच माननीय उद्धवजी ठाकरे साहेबांनी महाविकास आघाडी सरकारने 10,000 कोटी रुपयाचं पॅकेज या महाराष्ट्राला दिलं होतं। जिरायती जमितीसाठी 10,000 रुपये, बागायती जमितीसाठी 15,000 रुपये आणि जे बहुवार्षिक म्हणजे फळबागा वगैरे जे असतं याच्यासाठी 25,000 रुपये पर हेक्टरी दिलेले होते। परंतु या सरकारने आतापर्यंत 1 रुपयाही मदत शेतकऱ्यांना केलेली नाही। काही ठिकाणी पंचनामे झाले परंतु सर्व ठिकाणी पंचनामे झाले नाही। त्यावेळेस सरसगट पंचनामे सरकारने करण्याचा निर्णय घेतला होता, कुठेही शेतात जा गावात जा बिलकुल नाही, सरसगट गावांचे पंचनामे करण्याचा निर्णय घेतला होता आणि सरसगट सरकारने सर्व शेतकऱ्यांना मदत पोहोचवलेली होती। त्याचबरोबर भंडारामध्ये एका आमच्या भगिनीवर अत्याचार झाल्याची घटना घडलेली आहे, एकदा नव्हे तर 2 घडली, हे गोष्ट घडलेली पोलिसांच्या दुर्लक्षामुळं। मावळमध्ये सुद्धा एका निरागस मुलीवर अशाच पद्धतीनं अत्याचाराची घटना घडलेली, सरकारचा धाक नाही म्हणून अशा पद्धतीनं या गोष्टी होत असतात। त्याचबरोबर महागाईचा प्रश्न, या सरकारने थातूर मातूर पेट्रोल आणि डिझेलवरचा व्हॅट कमी केला परंतु तेवढाच नंतरच्या काळात वाढला गेलेला आहे। म्हणून हे महाराष्ट्र हा फुलेशाहू आंबेडकरांचा महाराष्ट्र आज गद्दारांचा महाराष्ट्र झालेला आहे, गद्दार आमदारांचा महाराष्ट्र झालेला आहे, भ्रष्टाचारी मंत्र्यांचा महाराष्ट्र झालेला आहे। एकीकडे संजय राठोडावर 1 वर्षापूर्वी भारतीय जनता पार्टीने आरोप केले होते, मंत्रिमंडळात ते होते म्हणून त्यांना काढावं याच्यासाठी आंदोलन सभागृहात आणि सभागृहाच्या बाहेर घडले होते। आता कोणता बदल 1 वर्षात झालेला आहे? अब्दुल सत्तार यांच्यावर टीईटीचा घोटाळा आहे, नुसते मुलीच नव्हे तर अनेक नातेवाईकांना बोगस प्रमाणपत्र देऊन टीईटीची परीक्षा पास झाल्याचं त्यांनी दर्शवलेलं आहे आणि नोकऱ्या दिलेल्या स्वतःच्या संस्थेत, आणि अशा पद्धतीचे ढळढळीत पुरावे असताना हे लोक मंत्रिमंडळात गेलेले आहेत। विजयकुमार गावीचेत यांच्यावर सुद्धा भारतीय जनता पार्टीने अनेक आर्थिक घोटाळ्याचं आरोप केलेले आहे, ते सुद्धा आज मंत्रिमंडळात। सांगण्याचा मुद्दा हा की मुद्दा म्हणून भारतीय जनता पार्टी त्या काळात तरी त्रास देत होती म्हणावं किंवा आता तरी अशा पद्धतीनं मुद्दा म्हणून करते म्हणावं, म्हणून भारतीय जनता पार्टीचे खाण्याचे दात वेगळे, दाखवण्याचे दात वेगळे हा महाराष्ट्र बघतोय। आणि म्हणून या सगळ्या ढोंगीपणाविरुद्ध विरोधी पक्षाच्या समोर
आवाज उठवण्याची मोठी जबाबदारी आणि निश्चित हा आवाज मी नव्हे तर शेकडो नव्हे तर हजारो शिवसैनिक आमचे सगळे लोकप्रतिनिधी आमचे सगळे पदाधिकारी म्हणून उठू आणि या सरकारला दे माय धरणी ठाय केल्याशिवाय राहणार नाही अशा प्रकारचा संकल्प आम्ही केलेला आहे. बंडखोर तीन आमदारांना कॅबिनेट या ठिकाणी दिली गेली, एक भाजप आहे आणि दोन भाजपचे केंद्रीय मंत्री आहेत. शिवसेना कुठेतरी पिछेहाट झाली होती, शिवसेनेची ती भरून काढण्यासाठी तुम्हाला विरोधी पक्ष नेतेपद आहे, आता जबाबदारी वाढली तुमची. जबाबदारी निश्चित वाढली, परंतु इथं बंडखोर असेल, भारतीय जनता पार्टी असेल, यांचे सगळे मिळून जेवढे मंत्री आणखी जरी वाढवले तरी सर्वसामान्य शिवसैनिक या मंत्र्यांना पुरून उरल्याशिवाय राहणार नाही हे मी तुम्हाला सांगतो. कारण शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी या संभाजीनगरात शिवसेना 8 जून 1985 आणलेली आहे आणि त्यावेळेसपासून हिंदुत्वाच्या मुद्द्यावर असेल, या शहराच्या संरक्षणाच्या मुद्द्यावर असेल, समाजकारणाच्या मुद्द्यावर असेल, शिवसैनिक हा गल्ली बोळात बूथ स्तरावर गावागावात पोहोचलेला आहे. तो कुठे हरलेला नाही, काही गद्दार गेले असेल म्हणून शिवसेना गेलेली नाही, शिवसैनिक गेलेले नाही, म्हणून या ताकदीच्या बळावर निश्चित या लोकांना आम्ही धडा शकतो. काही फरक पडणार नाही, 5 मंत्रीपद विरोधी पक्षाकडे बिलकुल पडणार नाही, आणखी 2 दिले तरी फरक पडणार नाही हे मी तुमच्या या शिवसैनिकाच्या ताकदीच्या बळावर मी सांगू शकतो. बिलकुल फरक. तुम्ही शेतकऱ्यांचा विषय केला, शेतकऱ्यांना पैसे मिळाले नाही, शेतकऱ्यांना मदत मिळाली नाही, बुलेट ट्रेनला 6,000 कोटी रुपयाची घोषणा झाली आहे. बरोबर आहे, या महाराष्ट्राला मुंबई अहमदाबाद अहमदाबादशी आपलं काही कामच नाही, अहमदाबादवाल्यांना मुंबईशी काम आहे, परंतु महाराष्ट्राचं सरकार 6,000 कोटी रुपये या बुलेट ट्रेनसाठी स्वतःचा वाटा देते, परंतु शेतकऱ्यांना कोणत्याही प्रकारचे आर्थिक मदत ही सरकार देत नाही. मला वाटतं जनतेनं या सगळ्या गोष्टीकडे उघड्या डोळ्यांनी बघितलेलं आहे, बघणार आहे आणि निश्चित निवडणुकीच्या माध्यमातून धडा जनता शिकते. सुशील मोदींचं वक्तव्य आहे, त्याच्याबद्दल तुम्ही काय बोला? खरं अशी परिस्थिती, सुशील मोदी यांनी म्हटलं की भारतीय जनता पार्टीने शिवसेना फोडलेली आहे. आम्ही हीच बाब सांगत होतो की हे काम भारतीय जनता पार्टीचं पाप आहे, त्यांनी जी शिवसेना फोडली ही भारतीय जनता पार्टीने फोडली. जी भारतीय जनता पार्टी आज महाराष्ट्रात शिवसेनेच्या बळावर, ज्या काळात भारतीय जनता पार्टी कुठेही तळागाळात नव्हती, परंतु शिवसेनेच्या ताकदीच्या बळावर शिवसेना प्रमुखाच्या आशीर्वादानं भारतीय जनता पार्टी त्यावेळेस एक शक्ती प्राप्त केली आणि आज हीच भारतीय जनता पार्टी उलट शिवसेना फोडण्यासाठी काम करते आणि हा आरोप शिवसेनेने सातत्याने केला आहे. मला वाटतं सुशील मोदींनी, सुशील कुमार मोदी जे बिहारचे भारतीय जनता नेते, त्यांनी ही भावना व्यक्त केली. ही भावना नुसती महाराष्ट्रासाठी लागू नये, बंगालमध्ये असा प्रयत्न होतोय, झारखंडमध्ये असा प्रयत्न होतोय, गोवामध्ये असा प्रयत्न होऊन गेला आहे, मध्य प्रदेशमध्ये असं होऊन गेलेलं आहे, राजस्थानमध्ये असा प्रयत्न झालेला आहे, पंजाबमध्ये झालेला आहे, हरियाणामध्ये होतोय, दिल्लीमध्ये सुद्धा होतोय आणि म्हणून अशा पद्धतीनं भारतीय जनता पार्टी एक जे जे प्रादेशिक पक्ष ज्यांच्याबरोबर मैत्री केली, मैत्री करून त्यांनाच फोडायचं, त्यांची शक्ती स्वतःबरोबर नेण्याचा असा संकल्प भारतीय जनता पार्टी करते आणि म्हणून दुसऱ्या पक्षाला मला असं वाटतं ताकद कमी करण्याचा प्रयत्न करतो. परंतु बाकीचे पक्ष आणि शिवसेनेत फरक आहे, म्हणून शिवसेना याला डगमगणार नाही. परंतु सुशील मोदींनी जे JDU सांगितलेलं आहे, आज JDU त्यांनी असंही म्हटलेलं आहे की JDU शक्ती याच्यामुळे कमी होईल. मला असं वाटतं आता भारतीय जनता पार्टी ज्या अर्थी नितीश कुमारांनी स्वतंत्र सरकार स्थापन करण्याचा निर्णय घेतलेला आहे, आता जे ED ऑफिस मुंबईचं आहे निश्चितच लवकरच पाटण्याला शिफ्ट होईल असं मला वाटतं. जरा शिवसेनेचे ज्येष्ठ नेते, तुमचे मार्गदर्शक, तुमचे गुरु आज चंद्रकांत खैरे दिसत नाही. खैरे साहेब बाहेर गेले, मी त्यांना फोन केला होता सकाळीच आशीर्वाद घेण्यासाठी, ते बाहेर गेले, रात्री उशीरा येणार आहे, मी रात्री उशिरा किंवा उद्या सकाळी त्यांचा आशीर्वाद घ्यायला जाणार. मंत्र्यांना जबाबदाऱ्या देत असताना अब्दुल सत्तार यांच्याकडे जबाबदारी आहे. राज्यामध्ये जवळजवळ 90% विभाग म्हणून पूर्ण नुकसानग्रस्त झालेला आहे. मराठवाड्यातलं नुकसान तुम्ही आता बोललेलं आहे, सरकार अजून विस्तारमध्ये अडकलेलं आहे. शिवसेनेची भूमिका काय असणार आहे आता पुढे येणाऱ्या काळामध्ये? शेतकऱ्यांना मदत मिळाली पाहिजे ही भूमिका राहील आणि लवकरच 1-2 दिवसाच्या नंतर मी स्वतः मराठवाड्यात, विशेषतः नांदेडच्या भागामध्ये आणि विदर्भामध्ये भंडारा असेल, नागपूर असेल, अकोला असेल, अमरावतीचा दौरा मी या अधिवेशनाच्या आधीच पूर्ण करण्याचा प्रयत्न करेन. तुमच्यावर ही जबाबदारी पडण्याआधी तुम्ही म्हटले होते की अब्दुल सत्तार यांच्याकडे शालेय शिक्षणाची जबाबदारी देण्यात यावी आणि त्यानंतर आपण पाहता की संजय राठोड असतील, त्यांच्याकडे मग कोणती जबाबदारी द्यायला पाहिजे? अम्मा लाल भाऊ तुम्हाला घ्या बडे.